कल्याणी असं काही करेल असं नाही वाटत. बरोबर बोलतेस, पण देवकी सोहम किती भडक मारण्याचा असला, आतातही असला, तरी खोटं बोलेल असं नाही. नाही, तुम्ही म्हणताय तसा गैरसमजाचा प्रकार असेल हा. तेच तर, मला तर तेच वाटतंय. काय झालं? कुठे गेले होतीस? सासूबाई तुम्हाला सांगून गेले होते ना क्लासला जाते. मोठ्या माणसाने प्रश्न विचारला की उलट प्रश्न विचारू नये, उत्तर द्यावं. गप ग, कल्याणींनी तुझ्याकडून हे शिकायची गरज नाहीये. नक्की क्लासलाच गेली होतीस? नंतर कुठे होतीस? क्लासलाच गेले होते सासूबाई. हो, येताना कॉफी शॉप मध्ये गेले होते. काय पाहिलं? तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवता? कॉफी शॉप मध्ये गेली होती. तुला तुझ्या सासूने तोंड बंद ठेवायला सांगितलं ना का? प्रत्येक गोष्ट मुस्काट फोडल्यावरच तुला कळते. कल्याणी, काय कॉफी शॉपला का गेलीस? आणि म्हणजे काय काम होत? कोणी सोबत होत? अगं, सोहम होत तिथे. त्यांनी तुला एका मुलासोबत बघितलं म्हणे. हो, तो समीर होता. मी एकटी कशी जाईन कॉफी प्यायला? समीर? अगं, अशा नावाच्या मुलाचाच फोन येतोय ना? हो सासूबाई, तुम्ही मला बोललात ना ते. मी तेव्हा तिथेच होते, पण तेव्हा मला त्याचं नावच आठवत नव्हतं. म्हणजे त्याचं नाव मला माहीतच नव्हतं. आणि आज एकदम कॉफी प्यायला गेलीस त्याच्याबरोबर? सासूबाई, अहो, हा तोच मुलगा आहे ज्याच्यासाठी मी माझी नोकरी सोडली. पण हे त्याला नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं. आणि त्याला माझे आभार मानायचे होते म्हणून, आणि आज जाताना त्याने मला रस्त्यात बघितलं म्हणून त्याने मला कॉफीसाठी विचारलं. सुरुवातीला मी नव्हतेच जाणार हो, पण त्याचा हेतू मला खरंच चांगला वाटला म्हणून मी गेले. पण ती माझी चूकच होती, त्यामुळे त्याच्या कॉफीचे पैसे त्याच्या तोंडावर फेकून परत आले मी. मला खात्री होती कल्याणी चुकीची वागणारच नाही. आता समोरून कोणी आभार मानण्यासाठी कॉफी ऑफर करत असेल तर नकार कसा देणार? अच्छा, आलं लक्ष. नाही, तुझी काही चूक नाही यात, पण त्यामुळे सोहमच्या मनात मात्र संशय आला. त्यांनी असा कसा विचार केला माझ्याबद्दल? अगं, हा तर मूळ मुद्दलाचा प्रश्न आहे. याचं उत्तर गेले कितीतरी दिवस आपण शोध. असं हे बघ, पुन्हा त्या मुलाने काही त्रास दिला तर ताबडतोब मला सांगायचं. आणि तू म्हणालीस की कॉफीचे पैसे त्याच्या तोंडावर फेकून आलीस, याचा अर्थ काहीतरी असं घडलं जे तुला आवडलं नाही. नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून पुढे काय घडलं ते मी तुला विचारणार नाही. आता त्या मुलाचं काय करायचं ते मीच. हॅलो, SMD कन्सल्टंट. हो, करेक्ट. आणि मी इथला बॉस बोलतोय. विचारे, आपण कोण? अक्का साहेब सरदेशमुख. काय? गुड नाईट मॅडम. सॉरी, यू लेटर मॅडम. नमस्कार, नमस्कार मॅडम. आपण काय कसा फोन इकडे के आपण इकडे कसा काय फोन केलात मॅडम? तुमच्या ऑफिसमध्ये समीर नावाचा मुलगा काम करतो. आहे ना, त्याला काढून टाकायचं का? मी
लगेच काढून त्याला. नाही काय माहिती का मॅडम, कल्याणीने सांगितलं म्हणून त्याच्या तिच्याऐवजी त्याला आम्ही नोकरी दिली. नाही पण मी लगेच काढतो त्याला. मी काय म्हणते ते जर ऐका. हो बोला बोला ना मॅडम. त्याला कामावरून काढून टाकायची काहीही गरज नाही. फक्त त्याला समजावं, म्हणावं कल्याणीला भेटायचं नाही. तिला जर कुठल्याही प्रकारचा त्रास दिला ना तर मी असं झाले का ते. नाही नाही मॅडम, मी त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. नाही नाही मी आता त्याला सोडत नाही. मी चांगली त्याची कानउघाडणीच करतो. काय करतो समीर? बाय इथं आहेस काय तो? गेला कुठे होतास तू? गेला कुठे होतास? अरे तुम्हीच तर पाठवलं होतं त्या लालजीबाईंकडे. तुम्हाला फोन नाही का केला? अरे मोबाईल फोनचं नको रे सांगू मला. मोबाईल फोन काही कुठूनही करताय. तिकडे आहे म्हणून इथूनही सांगताय. तिथे काय काही बोलताय? त्या कल्याणीला भेटलं होतं. अरे चल तुम्हाला कसं काय? मी बघ मला फालतू विनोद केलेला आवडत नाही ना. सांगतोय तुला. काय 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 केलंस काय तुम्ही? मी फक्त मी विचारल्याशिवाय मध्ये बोलायचं नाही. हा त्यामुळे जर का कंपनीवर काही प्रॉब्लेम आला ना मी तुला वाचू शकणार नाही. हा कारण मला कोणी वाचू शकणार नाही म्हणून. राव पण मी काहीच केलं नाही. मला डिटेल्स नको आहे. तपशील सगळे सारखे असतात. तुला नोकरीवर ठेवून मी काही चूक केली असं मला वाटायला लावू नको. फार गोंधळून गेलं. तुम्ही इतकं टेन्शन घेणे एवढं मी खरंच काही केलं नाही सर. तू कपरे कर तू कप. काय तू बेबक तू कल्याणीशी काही वेडे वाकडं वागला तर आता फाडून खातील रे सगळ्यांना. फायनल वॉर्निंग देतोय फायनल वॉर्निंग. तुझ्यामुळे कंपनीवर काही एक प्रॉब्लेम येता कामा नाहीये. काय येता कामा नाहीये? काय झालं असं? कल्याणीने घरी जाऊन काय सांगितलं असेल त्या आत्ता साहेब? मी तर निव्वळ मैत्रीबद्दल बोललो होतो. मी काहीतरी वेगळाच अर्थ काढलेला नाही. कल्याणीचे आणि माझे काय योग आहेत काही कळत नाही. फक्त गैरसमज. काय ग कल्याण, काय ग एकटीच बसलीस? मला तरी हाक मारायचीस. स्वप्नाली अगं मी मनाने एकटी झाली आहे. यांचं मन माझ्याबद्दल किती कलुषित झालंय हे पाहिलं ना की घाबरायला होत ग मला. कोणा दुसऱ्या बरोबर जाईन असं यांना वाटलंच कस? अगं पुरुषी अहंकार आहे तो. पुरुष कितीही आधुनिक कितीही पुढारलेले असले तरी आपल्या बायकोशी कोणीतरी परपुरुष बोलतोय ती कॉफी प्यायला आली आहे हे नाही सहन होत त्यांना. त्यात तुझा काहीच दोष नाही अगं. बघितलंच होत तर येऊन मला सरळ विचारायचं होत ना. घरी येऊन सासूबाईंना सांगितलं. त्यांनी गृहितच धरलं ग तो तुझा मित्र. आपण कोण अशी नुसतं बोललो ना तरी हे संशय घेणार. एक समाधान आहे ग. निदान सासूबाई काकू यांना माझी बाजू कळते. त्या माझ्या बाजूनी आहे. मीही तुझ्या बरोबर. मलाही कळत आहे ग सगळं. कल्याणी अग आपलं नातं असं आहे ना की आपल्यामधला विस्तव जाऊ नये. सवती सवती आपण. पण तू मला एवढं प्रेम दिलंस एवढं सांभाळून घेतलंस की त्यामुळे मला अपराधी वाटत ग. आवडती माझी. पण तुझ्या सुखात मीठ कालवण्याचं काम आधी मी केलं आणि आता हे स्वप्नाली जाऊ दे ना ग. पूर्वीचे झालं ते झालं. अगं त्यात आपला काय यांचाही नाईलाज होता. पण आता मात्र देव माझी कडक परीक्षा बघतोय एवढं नाही. अगं काहीही झालं तरी तू सासूबाई काकू यांच्या समोर माझ्यासाठी उभ्या ठाकता ग. पण तेव्हाही मला यांचीच दया येत असते. मला असं वाटतं की यांची बाजू कोणीतरी समजून घ्यायला हवी ग. एकटे पण
पडले ते कल्याणी एवढा निश्चित प्रेम करतेस ग यांच्यावर कोणीच कोणावर करू शकत नाही थांब सोहम झोपणार कशी तू कल्याणी बद्दल जे काही बोलून गेलास त्याच उत्तर देण्यासाठी जाग ये त्याचही उत्तर आहेस इतका कडू होऊ नकोस तुला वाटत तसं काहीच म्हणजे ती त्या कॉफी शॉप मध्ये नव्हतीच असं काही म्हणाली जसा तू खोटं बोलत नाहीस तशीच कल्याणी खोटं बोलत नाही त्याची खात्री आहे मला हा सगळा गैरसमजाचा प्रकार आहे म्हणजे माझा गैरसमज झाला नेमका कुठल्या बाबतीत म्हणजे ती कल्याणी नव्हतीच का तिच्या बरोबर कोणीच नव्हतं का तिच्या बरोबर जी व्यक्ती होती तो मुलगा नाही मुलगी होती काय नेम ती कल्याणीच होती आणि तो मुलगाच होता तो मुलगा कल्याणीचे आभार मानायला आला पण का ते मी नाही सांगणार आहे कारण मी काहीही सांगितलं ना तरी आता कल्याणीबद्दल तुझ्या मनात इतका कडवटपणा आहे की उद्या तिने मान कापून दिली ना तरी तू म्हणशील खांद्यावर जड झाली होती ना म्हणून का आई तू कल्याणीबद्दल जशी भ्रमात आहेस तशीच माझ्याही असंच वाटत की मी उगाच काही कारण नसताना कल्याणीवर चिकन पिक करेन एक मिनिट सो कल्याणीच्या बाबतीत मी कुठल्याही भ्रमात नाही माझी कल्याणी सुसंस्कृत आहे आणि मला तिचा अभिमान आहे कोण कुठला तो मुलगा तिचे आभार मानायला कशासाठी आला होता तरी माहितीये मला पण तुला सांगणार नाही कारण तुला माहिती हवी आहे आणि ती तू आढून विचारतोयस आणि या वृत्तीचा राग आहे मला पण कल्याणीने तुला जे काही सांगितलंय ते जरी खरं असलं तरी माझा निर्णय नाही बदल मी माझ्या निर्णयावर ठाम आहे हा निर्णय होणारच नोकरीवर ठेवून मी काही चूक केली असं मला वाटायला लावू नको खबरदार यापुढे कल्याणीला फोन केला तिला त्रास दिलास असं काही केलंस ना तर कुणाशी गाठ पडली आहे ते कळण्याआधी तुझी गठडी वळून पंचगंगेत फेकून देईन आज भेटलात मला पण कृपा करून पुन्हा भेटू नका नाही ना माझ्या मनात तसं काहीच नव्हतं कल्याण तरी तुझ्या मनात माझ्याबद्दल गैरसमज झाला आणि अक्का साहेबांच्याही मनात तुम्ही कधी आलात हे मी आत्ताच आले पण तुला झालंय काय डिस्टर्ब ताई अहो कल्याणीचा आणि त्या अक्का साहेबांचा माझ्याबद्दल गैरसमज झालाय चुकीचा विचार करतायत ते माझ्याबद्दल आणि मी काय करू मला काही सुचत नाही एवढंच ना हा तुला विचार करण्यासारखं काय मी आहे ना हा मी बघते काहीतरी थांब तू बुद्धिसागर ओ ओ बुद्धिसागर बुद्धिसागर उठा ना जरा सुखानी क्षणभर झोपू देत नाही ही बाई
काय आहे झोपाल्यानंतर दिवसभर तुम्हाला तेच करायचंय. आधी मी काय विचारते त्याच उत्तर द्या. ठीक आहे, आपण समीरला ज्यावेळेला ऑफिसमध्ये घेतलं ना, त्याची नेमणूक केली ना, त्याला आणखी किती जागा शिल्लक होत्या? टोटल 2. पण दुसऱ्या जागेच अजून कन्फर्मेशन यायचंय. हा करेक्ट, पण तुम्ही हे बरोबर सांगताय ना? हा कसं मी बोलताय? मी झोपेतच बरोबर बोलतो, कारण जागा असलो की झोप येत असते. झोपू मी? हो निवांत झोपा, झालं माझं काम. थँक्यू. बघितलं समीर, अरे साक्षात परमेश्वरच आलाय तुझ्या मदतीला. दुसऱ्या उमेदवाराची नेमणूक अजून व्हायची बाकी आहे. हो तिथे कोणाची भावी असं तुला वाटत? हा अरे तिने तुझ्यासाठी नोकरी सोडली आहे ना, मग म्हणजे आता तिच्यासाठी मीच प्रयत्न करायला हवे. मी बोलतो बॉस. नथिंग इज इम्पॉसिबल. 2.5 वर्ष संसार केला तरी सोहम कल्याणीला ओळखू शकला नाही, कमाल वाटते मला. माझ्या डोक्यात सतत तोच विचार आहे. मल्हार प्रकरणावरून त्यांनी घटस्फोट दिला तिला, आता गावभरी घटस्फोटाची बातमी पसरली. अलीकडे कोण तो समीर नावाचा मुलगा पण फोन करून त्रास देतोय तिला. कशात काहीही नसताना माझ्या पोरीचं नाव लोकांच्या तोंडावर येणं. अगं मी सोहमचं तोंड नाही बंद करू शकले, लोकांचं कसं करणार? पण तुम्ही जो कल्याणीच्या भविष्याचा विचार केलाय ना, तो अगदी योग्य आहे. हो ना, तरुण मुलगी आहे, स्वतःच असं माहेर नाहीये तिचं. कसं ठेवायचं तिला असंच घरात, सांग ना मला. खरे, आता मी हाच विचार केलाय देवा. सून म्हणून ती आपल्या नशिबात एवढीच, लवकरात लवकर तिची पाठवणी करून घ्यायची. हे घटस्फोटाचं जे काही प्रकरण आहे ते एकदा मार्गी लागलं ना की लवकरात लवकर चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून दे. मी तर म्हणते एखाद्या चांगल्या विवाह मंडळात तिचं नाव नोंदवूया. खूप मोठ्या मनाच्या हात तुम्ही, हे फक्त तुम्हीच करू शकता. नाही लहान आहे, फार लहान. नाही ना घटस्फोट थांबू शकले. पाठवावं लागणार मला माझ्या कल्याणी दुसऱ्या घरी. तिच्या सुखासाठी पाठवणार मी, पण ते करताना मला किती दुःख होणार आहे ते नाही कळणार. तुम्हाला काय वाटतंय ते कळतंय मला, पण आपल्या पोरीचं भविष्य आपण नाही का बघणार? देवकी बस, आता लवकरात लवकर एखाद्या चांगल्या विवाह मंडळात तिचं नाव नोंदवणार. मी काय म्हणतो सर, त्या नवीन जागेसाठी तुम्ही कल्याणीचा विचार का नाही करत? नाही, तू इथे कामाला कधी बसून लागलायस? हे आता आता. आणि लगेच केबिन मध्ये आत येऊन मला सल्ला पण द्यायला लागलास आत्ताच्या आत्ता? सल्ला देण्यासाठी माणूस कामावर कधी लागला हे महत्वाचं नसतं सर, त्याने दिलेला सल्ला कसा आहे हे महत्वाचं असतं. नथिंग इज इम्पॉसिबल सर, हे मी नेहमी म्हणतो. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. बरं का? काय सर? ती कल्याणी सरदेशमुख अजून तुझ्या डोक्यातून गेलेली दिसत नाहीये. कोण गेलेली दिसत नाहीये? कल्याणी कशी जाणार सर? कारण नसतं उगाचच तिचा आणि त्या अक्का साहेबांचा माझ्याबद्दल गैरसमज झालाय ना सर. तुम्ही मला हवं तर नोकरीवरनं काढून टाका. अरे तुला का काढून टाकायचं? आपल्या ऑफिसमध्ये नवीन जागा झालेली आहे. तेच म्हणतोय मी सर की त्या जागेसाठी कल्याणीचा विचार करता येईल. काय माहिती का, त्या रिकाम्या जागेबद्दल अजून निर्णय व्हायचा आहे. आणि काय आहे, माझ्यावरती माझे बॉस लोक पण आहेत. आणि तुम्ही सगळे लोक माझा ऐकत नसलात ना तरी माझ्या बॉसचं मला ऐकायला लागते. 100 वर्ष आयुष्य हे सत्य आहे, सत्य आहे. हॅलो. हा यस यस सर. सर नमस्कार, विचारे बोलतोय सर. हा त्या मोकळ्या जागेबद्दल तुमचा काय विचार आहे? हो मी लगेच विचारतो सर. ओके. तू जादूगार आहेस का सर? काय झालं? हा म्हणजे काय,
तू विषय काढलास आणि त्या रिकाम्या जागेवर माणूस नेमा असा आदेश आलाय मला वरून. जादू वगैरे काय नाही, आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल ना तर सगळी सृष्टी ती आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. काम जाणता नाही हो, कुठल्या तरी चित्रपटात मी हे ऐकले बरं का वाक्य. कोणता चित्रपट ते नेमकं नाव मला आठवत नाहीये. काय आठवत नाहीये नाव मी सांगतो ना. काय नाही बाबा बस, त्यापेक्षा त्या कल्याणीला इकडे कसं आणायचं ते आपण ठरवूया. प्रश्न असायचं वाघिणी का तोंडी कोण का. वाघिण काय सर, किती सॉफ्ट हार्टेड आहे ती, तिला धड चिडताही येत नाही. तिच्याबद्दल नाही रे बोलतोय मी, मी बोलतोय अक्का साहेबांबद्दल. त्यांना हे कोण सांगणार. मी सांगेन ना. काय नका अप्पा बस. हो सर, असं घाबरून बसलं तर त्यांचा माझ्याबद्दलचा गैरसमज कसा काय दूर होणार. तुम्ही द्या पत्ता, मी देऊन येतो तुमचा निरोप त्यांना. नको म्हणलं ना, नको. त्यापेक्षा मीच पत्ता घेतो, तू मला तिकडे घेऊन जा. आपण दोघं तिकडे जाऊया. तुला भीती वाटली तर धीर द्यायला दुसरं कोणीतरी नको काय. काय द्यायला नको. धीर द्यायला रे, मलाच काय विचारतोस. अक्कासाहेब सरदेशमुख इकडेच राहतात का. कसा भाग. अक्कासाहेब सरदेशमुख. हो मीच. आपण. नमस्कार, मी समीर देशपांडे. समीर देशपांडे. आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.